ओके सर, आज काँग्रेस जीपीसीसी प्रेसिडेंट गिरीशान म्हटलेले आसा की फाल्यां समज कुमोरजी आमदार तुमचो आसा पळय ताका टिकेट मेळना जाल्यार ही वील बी फोर्स टू सपोर्ट काँग्रेस कँडिडेट इन कुमोरजी. तुमचें कितें मत आसा तें? आतां कशें आसा की कोणें कोणाक सपोर्ट करप हें तेजें पर्सनल वैयक्तीक मत, कोण कोणाक सांगपाक शकना न्ही. त्यामुळे तो कसो सांगपाक शकता कोणाक कितें तें? आनी बीजेपीच्या आमदाराच्या संदर्भात ताका उलोवपाचो अधिकार कोणें दिलो? ही आमचो इंटरनल मॅटर कितें कितें आसा तो आमी तेच्या वेळार पळोवया. आनी एक स्टेटमेंट केला की ह्या दिसांनी खुबशे कांय बीजेपीचे आसा ते तांकां भितरल्यान सपोर्ट दिवपाक तयार आसा आनी हे फाट बीजेपीचो गव्हर्मेंट उडयतलेच आनी तेंचो सरकार जातलो म्हणून. तेणेन मुंगेरी लाल की हसीन सपने हे पळोवचे न्ही अशें म्हाका दिसता. भारतीय जनता पार्टी 101% 2022 निवडणुके भितर गोंयच्या लोकांच्या आदाराचेर, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या विश्वासाचेर आनी ज्या तरेन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सगळे कडेन काम करतात, मोठ्या प्रमाणान गोंयभर लोक समर्थन दितात, त्या आधाराचेर भारतीय जनता पार्टीचे परत एकदा 2022 निवडणुकी भितर आमी सत्तेन येतले इतलो म्हाका ठाम विश्वास आसा. पणजेच्या हितून मतदारसंघान पळयत जाल्यार उदय आनी तोनी जॉयन जाले, तुमच्या कॅन्डिडेटाक बाबुशाक कितें इफेक्ट जातलो? त्या संदर्भान बाबुशान कितें स्टेटमेंट दिवं जाय तो दिल्लो आसा. बाबूश वेरी मच कॉन्फिडंट आसा आनी ताका लागून तेंचो भारतीय जनता पार्टीचेर तरी कांयच परिणाम जावचो ना, कारण तेंचो भारतीय जनता पार्टीक तसो कांयच संबंद ना आनी त्यामुळे आमकां तसो कांय फरक पडचो ना. आनी तेचे कितें फरक पडटलो की पडचो ना हो बाबुशी ऑलरेडी सांगिल्लें आसा, त्यामुळे आमचेर तरी कांय फरक पडचो ना इतलें हांव थांब म्हणून सांगता. उदय, तुमच्या पार्टी लिडराक सिद्धार्थाक मेळ्ळो आसा ह्या दिसांनी, कशें आसा की सिद्धार्था कडेन उलोवप जालें? सिद्धार्थाकूय खबर नासली, तो घरांत एखादो मनीस जर कोणाच्या घरा गेलो, सिद्धार्थ तर ड्रेसूय घालून आशिल्लो, हाफ हातून हाफ शॉर्ट घालून बशिल्लो तो आपल्या घरा कॅज्युअल. त्यामुळे एखादो जर कोणीय जरी घरा आयलो जाल्यार ताका बसोचोच पडत, तो ताका भायर वच म्हणून सांगूं शकना, तर ताचो भितर कांय हें ना. तो आयलो, ताका हें म्हणलो आनी गेलो, तो कांय प्रॉब्लम ना. गिरीशान उलयलो, म्हजे कडेन उलयलो. गिरीशान आयज एका मिटींगेक म्हटलें की 26-27 सिटां आमी हाड जातले, हें पळय तेच्यान फाल्यां 40 म्हणून. त्यामुळे तेणेन थंय पणजेन बसून सांगपाची, तो जे आतां लोक जे घेतात पळय ते आपले लोक परत घेता न्ही, नवीन घेवं जाय. आमच्या फ्रान्सीस सिल्वेरान आज 200 लोक नवीन घेतले ह्या मतदारसंघा भितर, तेंचो सेंट्रल लिडर येवन 50-60 लोक जमोवपाक शकले ना. त्यामुळे हांव तुका सादारण हांगा ताका जें चॅलेंज करपाक सोदता तेणें 200 पळय आमचो ओजी, ओजीच्या हातूंतल्यान तो आतां नवीन ओजी हो भारतीय जनता पार्टीन हाडलो आनी ताका परत हाडलो असोय ना न्ही. तेणेन आज नवीन 200 भुरगे एड केले, दॅट इज अ एडिशन. अशें एडिशन सगळ्या कॉन्स्टिट्युएंसीन जाता आमचें. त्यामुळे आमकां ठाम विश्वास आसा परत एकदा भारतीय जनता पार्टी स्वताच्या ताकतीचेर ह्या गोंया भितर गोंयच्या लोकांच्या आदाराचेर आमी निवडून. सर, एनी स्पेशल थिंग एज फार एज युअर ट्रीप टू दिल्ली वॉज कन्सर्न? दिल्ली ट्रीप जी आशिल्ली ती आमचे पार्टीचे ऑर्गनायजेशनची मिटींग्स आनी आमचे प्रभारी जे आसा सिटी रवी तेंचो एक पर्सनल कार्यक्रम आशिल्लो, त्या कार्यक्रमांत हांव गेलो.